काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। त्यामधलं शेतकऱ्यांची असो की उद्योजकांची लाईन कापली जाऊ नये आणि महत्त्वाचं की जो काही पैसा आहे तो पैसा कसा उभा करता येईल त्याच्यावरची एक चर्चा झाली। निधी वाटपाचाही एक महत्त्वाचा इशू आहे की त्याच्यामध्ये समान निधी वाटप करून राज्याचा समान विकास कसा होईल त्यावरची एक चर्चा झाली आणि अशा अनेक विषयावरची चर्चा झाली। महत्त्वाचा विषय की जे काही संजय राऊत साहेबांनी जे काही आरोप केले त्या आरोपाची चौकशी तातडीने व्हावी आणि गृहमंत्र्यांनी याच्यावर सातत्याने लक्ष ठेवून त्याला टाईम बॉन्ड ही चौकशी पूर्ण करावी आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आम्ही काँग्रेस पक्ष। पण दादा एकूणच या बैठकीमध्ये काही मंत्रिमंडळात बदल होणार असं काही अपेक्षित वाटतं का काही? बघा याला मंत्रिमंडळाच्या बदलाचा हा निर्णय जो आहे याच्यावरची चर्चा इथं नाही। मॅडम सोनियाजी, उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब या मंत्रिमंडळाच्या बदलाबाबतची चर्चा करतील। हायकमांड आहे ते त्यांच्या पद्धतीचं करेल। पण एकूणच ज्या पद्धतीची काहीशी काही दिवसांपासून नाराजी होती निधी वाटपासंदर्भात, तर याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक काही? बिलकुल, आत्ता सगळे निधी वाटपाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री स्वतः घेतील अशा पद्धतीने त्यांनी पाहिली। फक्त काँग्रेसच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एक वाद आहे। आज देखील शिवसेना भवनात एक बैठक पार पडली, पालकमंत्री वेगवेगळी वागणूक देतात आपल्या सत्रांना, त्याला स्वतः सगळ्यांना अडचण आहे असं वाटतं। स्वतः माननीय मुख्यमंत्री आता या सगळ्या याच्यावरचा वादावरचा तोडका ते काढणार आहेत, ते याच्यात ते प्रमुख भूमिका निभवतील। तुम्ही आता म्हणालात की निधी वाटपासंदर्भात मुख्यमंत्री जबाबदारी घेतील, याचा अर्थ कुठेतरी अजित पवारांवर तुमची नाराजी होती का आणि ती तशी? नाही, आखरी कोरोनाचा काळ तो होता, त्या काळामध्ये जी काही परिस्थिती होती ती सगळ्यांनाच माहिती आहे। त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री मोदींचाही तब्येत आता चांगली झालेली आहे आणि ते स्वतः आता यामध्ये सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालतील। सर, ये हिंदी में जानना चाहेंगे कि आज जो बैठक सीएम के साथ हुई उस बैठक में क्या हुआ? दो साल ये सरकार को पूरा हुआ, उसकी शुभकामना देने के लिए हम लोग माननीय मुख्यमंत्री को मिले। उनकी तबीयत भी ठीक नहीं थी और उनकी तबीयत का भी हालचाल पूछा, अभी वो स्वस्थ हुए जल्दी और स्वस्थ होके वो फिजिकली काम में आए, ये उनको हमने शुभेच्छा दी। जो सरकार में गए दो साल में जो भी निधि वाटप हो या जो भी कमेटीज़ हो, महामंडल हो, ये सब बारे में उसमें चर्चा हुई और तुरंत वो सब रास्ता निकालने का मुख्यमंत्री जी ने आश्वस्त किया। ये कोविड के दो साल जैसे निकले, उसके बाद सीएम की तबीयत खराब थी, उस बीच जिस तरह का निधि वाटप हुआ उसमें काफ़ी नाराजी जो है वो कांग्रेस की? बिल्कुल नाराजी थी, लेकिन अभी मुख्यमंत्री जी ने कहा कि हम पूरी जवाबदारी लेते हैं, हम पूरा अभी इसको कंट्रोल करें। नाना भाऊ, अजून एक मुद्दा, उद्या किरीट सोमय्या आहे अलिबागला, त्याच सगळ्या वादग्रस्त घरांची पाहणी करायला जाणार आहे। मागच्या काही दिवसांपासून बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ते जातात तिथे लॉयडर सिच्युएशन तयार होते। तुमचं काँग्रेसचं याबद्दल म्हणणं काय, कारण गोंधळ सगळीकडेच होतोय? किरीट सोमय्याने लावलेले आतापर्यंतचे आरोप, एक तरी सत्यता कुठं बाहेर आली काय हा एक प्रश्न आहे। त्यांच्या माध्यमातून भाजप एक राज्यातले कायदा सुव्यवस्था आणि राज्यात सरकार अस्थिर करण्याचा एक प्रयत्न आणि या निमित्तानं महाराष्ट्राचा विकास होऊ नये ही भूमिका घेऊन भाजप त्या पद्धतीचं काम करते आहे। आता ते तिथं जातील, त्यांनी लावलेले आरोप आजही आपण मीडियामध्ये पाहिलेत की तिथं कुठलेही 19 बंगले नाहीत, तिथं कुठल्या इमारती नाहीत, पण त्यांनी आरोप लावला। आता तिथं जातील आणि तिथल्या लोकांनी समजा ठाकरे साहेबांवर जो आरोप लावला, ठाकरे परिवारावर जो आरोप लावला आणि तिथल्या लोकांनी चिडून काही त्या ठिकाणी भूमिका घेतली तर ते चुकीचं होईल आणि म्हणून त्या ठिकाणी पोलीस आपला हे करेल की कायदा सुव्यवस्था सांभाळणं हे पोलीस विभागाचं काम आहे, पोलीस प्रशासनाचं काम आहे। आणि त्याच्यामुळे या पद्धतीची अस्थिरता, खोटे आरोप लावून जे राज्यामध्ये सातत्यानं महाराष्ट्राला आणि राज्याच्या सरकारला बदनाम करण्याचं भाजपचं जे षडयंत्र चालू आहे ते निश्चितपणे हे चुकीचं आहे। आणि भाजपची मानसिकता जी आहे ती आपण पाहिली की पश्चिम बंगालच्या गव्हर्नरनी विधानसभा चालू आहे आणि स्वतः ट्विट करून तिला संस्थगित करून टाकलं, हे कुठल्या लोकशाहीच्या व्यवसाय याच्यामध्ये आहे? एकीकडे लोकशाहीचं उदाहरण देऊन आम्हीच लोकशाहीचे पाईक आहे असं भाजप सांगायचं आणि पश्चिम बंगालमध्ये गव्हर्नरच्या माध्यमातून विधानसभा कशी संस्थगित केली हे कुठल्या लोकशाहीमध्ये तिला समर्थन करता येतं मला त्यांनी सांगावं। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र हे राज्य भ्रष्टाचारांचं राज्य आहे,
आता हे जे काय आता कोण भ्रष्टाचारी आहे ते आता पुढच्या काळात दिसतील. ना तुमच्याकडनं काही मंत्री बदलायचे आहेत का किंवा त्यांच्याऐवजी नव्या मंत्र्यांना संधी द्यायची आहे का या संदर्भात? हे सगळे निर्णय हायकमांड घेणार आणि ते त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरची चर्चा इथं कुठं झालेली नाही. तुम्ही आता म्हणालात की संजय राऊतांनी केलेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. गृहमंत्री त्या ठिकाणी होते, संजय राऊत हे आलेले होते, सविस्तर काही चर्चा झाली का यावरती? नाही, आता संजय राऊत साहेब आणि किंवा दिलीप वळसे पाटील साहेब तिथं आमच्या मीटिंगमध्ये नव्हते. आम्ही काँग्रेसचे सगळे लोक होतो, त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदींनी संजय राऊतांनी केलेल्या आरोपाची चौकशी आम्ही करू आणि तातडीनं यांना शासन करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं. तुम्ही त्यांना आता म्हणजे संजय राऊत तिथे पोहोचले होते? नाही, माझी भेट नाही. ना काँग्रेसचं याबद्दल भूमिका काय? समजा ईडी सीबीआय जर वापरलं जात असेल तर राज्यात देखील गृह खातं आहे, ईओडब्ल्यू आहे, भाजपचे टार्गेटवर आहेत. काँग्रेसला देखील वाटतं त्यांना उत्तर बघा. आमचं म्हणणं असं आहे की दोषीवर कारवाई झाली पाहिजे जो कोणी असो, ही भूमिका काँग्रेसची आहे. मी मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की जे तिथं 19 बंगले बघायला जात आहे कायदा सुस्था, तर त्यांनी लावलेले आरोप आतापर्यंत कुठं कोणावर कारवाई झाली, कुठल्या ईडीनी सीबीआयनी कुणावर चौकशी केली आणि चौकशी करून काही भेटलं असं एक माणूस दाखवा ना. अशा पद्धतीनं खोटे आरोप करण्याचं काम भाजप सातत्यानं करतं आणि म्हणून संजय राऊतांनी केलेले आरोप हे तातडीनं गुन्हे अन्वेषण असेल, ईओडब्ल्यू असेल, सगळ्यांकडून तपासून गृहमंत्रालयाने टाईम बाउंड प्रोग्राम हातात घेऊन जे कोणी आरोपी त्याच्यामध्ये असतील, कोणी ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांना समोर आणलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, ही काँग्रेसची मागणी. तुम्ही म्हणाल की बदलाचा निर्णय तो पक्षश्रेष्ठींचा असेल, पण त्या संदर्भातला तुम्ही प्रस्ताव की त्या संदर्भातला विचार तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडला होता का? हे मांडायची गरज नसतं. कोणाला मंत्री ठेवायचं की नाही ठेवायचं या हायकमांडकडे सगळं रेकॉर्ड असतो, ह्याच्यामुळे हायकमांड योग्य वेळेस योग्य निर्णय करतात. तुम्हाला इच्छा आहे का मंत्री व्हायची आणि तसा काही सुपवाच हायकमांडनं केले? मला अजून कुठलंही हायकमांडनी कुठलं सुतवाच केलेलं नाही आणि मला असं कुठलंही हायकमांडनी मंत्रीपदाचं काही सांगितलेलं नाही. दादा एक दुसरा एक सवाल है, मालेगाव में जैसे देखा कि उर्दू घर है वहां पर खुशबू खान का नाम दिया गया है, ये वही खुशबू खान है जिन्होंने नारे लगाए थे, तो क्या इस पूरे मामले में कांग्रेस का क्या है कहना? देखो आज की स्थिति हिजाब की नहीं, आज जो स्थिति है हिजाब के जगह हिसाब की है. पूरे केंद्र की सरकार को 8 साल हो, 8 साल में 23 सार्वजनिक उपक्रम नरेंद्र मोदी जी ने इस देश के बेचे. 2 करोड़ युवाओं को नौकरी देने की बात हुई थी तो नौकरी तो देने का छोड़ो, उल्टा इस देश को बेरोजगारों का देश बनाया. महंगाई कम करने की बात करी थी तो महंगाई आसमान के पार चली गई. रुपया हमारा डॉलर के मुकाबले में आएगा, अब हम टक्के से बांग्लादेश के टक्के से भी हमारा रुपया नीचे आ गया. महंगाई, गरीबी, किसान का मामला, ये सब मामले जो आज बढ़ते जा रहे हैं, अब तो हिसाब मांगने का ही हिसाब की बात करते समय में अब